रोटरी क्लब ऑफ पनवेल आणि रोटरी फाउंडेशन पनवेल यांच्या वतीने पनवेल फेस्टिवलचे 20 ते 29 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. खांदेश्वर येथील सिडको ग्राउंडवर आयोजित करण्यात आला असून या फेस्टिवलचे उद्घाटन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या हस्ते आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाले. या उद्घाटन कार्यक्रमावेळी पनवेल महापालिकेचा महापौर डॉक्टर कविता जोतमल, नगरसेवक विजय चिपळेकर, रोटरीचे DGN पंकज शहा, रोटरी क्लब ऑफ पनवेल अध्यक्ष सुनील लघाटे, सचिव गणेश साठे, पनवेल फेस्टिवलच्या प्रोजेक्ट अध्यक्ष किरण परमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या इथे रोटरी पनवेल फेस्टिवल 2019 इथे उद्घाटन होत आहे आणि या प्रसंगी या इथे मला आपल्यासोबत बोलायला मला खरोखर आनंद मला होत आहे. कारण 24 वर्ष आपण हा फेस्टिवल आपण सातत्याने कोणताही खंड न पाडता आपण चालू ठेवलेला आहे. खरोखर कौतुकास्पद अशी गोष्ट आहे की ह्या 24 वर्षांमध्ये पनवेल शहरातील सर्वात प्रमुख असं कार्यक्रम कुठला असेल तर पनवेल फेस्टिवल म्हणजेच पनवेल शहराची संस्कृती काय आहे, पनवेल शहर हे कशा प्रकारे एकत्र बांधलं गेलेलं आहे ह्याचं एक समर्पक असं उदाहरण असेल तर मग तो पनवेल फेस्टिवल आहे. पनवेल फेस्टिवलच्या द्वारे ह्या पूर्ण शहराला, मग या शहरामध्ये विविध जाती आहेत, जमाती आहेत, विविध समाज आहेत आणि त्याचबरोबर जुने आहेत, नवीन आहेत, या सर्वांचं एकत्र मेळ घालण्याचं काम रोटरी क्लबनी केलेलं आहेच. परंतु याला एक कुटुंब म्हणून स्वरूप द्यायचं काम हे या पनवेल फेस्टिवलनी केलेलं आहे आणि म्हणूनच पण रोटरी क्लब ऑफ पनवेलचं या इथं मी अभिनंदन मी व्यक्त करेन. सगळ्यांना माझा नमस्कार. अनेक वर्ष रोटरी पनवेल फेस्टिवलबद्दल ऐकत आली आहे आणि आज इथे येऊन या फेस्टिवलचं उद्घाटन करण्याचा मला योग आला, त्यामुळे मला खूप खूप आनंद होतो आहे. पनवेलशी एक वेगळंच नातं अशा कारणाने आहे की माझे अनेक नातेवाईक इथे राहतात, त्यामुळे लहानपणी खूप इथे यायचे. माझे दोन मामा, चुलत मामा इथे राहतात, सख्खे मामा नाही सॉरी पण मामा राहतात इथे आणि उन्हाळ्याची सुट्टी मी बरेच वेळा पनवेलमध्ये घालवली, त्यामुळे माझं एक छानसं नातं पनवेल आणि पनवेलकरांबरोबर आहे. आणि आज रोटरी पनवेल फेस्टिवलचं उद्घाटन करायला मला इथे बोललं, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. 10 दिवस धमाल असणार आहे, मजा असणार आणि मस्ती पण असणार आहे, पण त्याचबरोबर अनेक वर्ष जे रोटरी पनवेल इथे काम करते आणि काम करत आलं आहे त्याबद्दल, तुमच्या कार्याबद्दल तुमचं कौतुक केलंच पाहिजे. हेच तुम्ही करत आलात आणि अनेक वर्ष करत राहाल ह्याची खात्री आहे मला. पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. खऱ्या अर्थानं रोटरी पनवेल फेस्टिवल रोटरीतर्फे होत असतो. आपण 12 वर्षाचं एक तप असं म्हणतो आणि हे 2400 वर्ष आहे, म्हणजे 2 तप झाले हा आपला कार्यक्रम सलग दर वर्षानुवर्षी चालू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे तप आणि तप आपला कार्यक्रम चालला आहे आणि केवळ चाललेलं नाही तर एक उद्देश, एक ध्येय घेऊन हा आपला कार्यक्रम फेस्टिवल दरवर्षी साजरा होत असतो. गेले 3 वर्ष सलग आम्ही इथे हजेरी लावतो आहे आणि 3 वर्षामध्ये आम्ही इतकी विविधता बघितलेली आहे की रोज 10 दिवस वेगवेगळे उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, वेगवेगळे उपक्रम इथे होत असतात.
विविध ज्या प्रकारच्या ज्या कला आहेत त्या कलागुणांना वाव देण्यासाठी इथे मोठं व्यासपीठ रोटरी क्लब ऑफ पनवेलने इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण जर बघत असाल पाठीमागे जे काही स्टॉल्स आहेत त्या सगळ्या स्टॉलमध्ये आपली आगरी कोळी पनवेलची संस्कृती दरचं दर्शन घडणारी विविध प्रकारचे स्टॉल इथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर एक स्टॉल पनवेल महानगरपालिकेच्या वतीनेही इथे लावण्यात आलेला आहे. आणि ह्या पनवेल महानगरपालिकेच्या वतीने ह्या स्टॉलद्वारे आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की इथे आपण प्लास्टिकचा वापर करायचा नाही आहे, प्लास्टिकच्या ऐवजी आपण कापडी पिशव्यांचा वापर करायचा आहे. संदेश देण्यासाठी आमचे एक अधिकारी इथे उपस्थित आहेत आणि ते सर्वांना रिक्वेस्ट करत आहेत. काही वेळानंतर आपण त्यांना इथे मंचावर बोलून बोलण्याचाही आपण आज किंवा उद्या वेळ देऊयात आणि ते समजून सांगतील की प्लास्टिकचा वापर केल्यानंतर किती हानी होते. त्याचबरोबर ओला सुका कचरा आपण वेगळा केला पाहिजे ह्याही प्रकारचं ज्ञान ह्या आमच्या स्टॉलमधनं आपल्या सर्वांना मिळणार आहे. आणि एक ना अनेक उपक्रम रोटरीचे आपण बघत आला आहात की शाळेमध्ये टॉयलेट ब्लॉक्स बांधून देणे, शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. आत्ताच डॉक्टर परमार यांनी सांगितलं की गॅस शव दाहिणीचंही आपण इथे काम पनवेलला करून दिलेलं आहे. नक्कीच आपण असं एक ना एक अनेक उपक्रम पनवेलकरांसाठी करता, आम्हाला आपला खूप कौतुक आणि अभिमान आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.